हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ही आपली भूगोल वैकल्पिक विषयाची डेली आन्सर रायटिंग सिरीज आहे. एक क्वेश्चन घेतो आपण, उत्तर त्याचं नेमकं कसं असावं, युपीएससी किंवा एमपीएससी तुमच्याकडनं काय अपेक्षा ठेवेल, या सगळ्या बाबींची आपण चर्चा करतो आणि सोबतच नोट्समध्ये कोणकोणते मुद्दे ऍड करायचे ते पण आपण या ठिकाणी बघत असतो. प्रश्न आहे एकदम स्टॅटिक, बेसिक क्वेश्चन आहे, पीवायक्यू वरनं थोडासा इन्स्पायर्ड आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस मी केलेले आहेत, राईट. सो प्रश्न विचारतोय, प्रमुख जनुक केंद्रावर लघु टीप लिहा, राईट, अ शॉर्ट नोट ऑन मेजर और प्राइमरी जीन पूल्स. तुम्ही जर पेपर 1 सेक्शन ए चा चौथा टॉपिक बघितला, चौथ्या टॉपिक मध्ये आपण चर्चा करतो जैव विविधतेची, क्लिअर. आणि ही जी जैवविविधता आहे, या जैवविविधतेच्या शेवटास एक टॉपिक आहे मेजर जीन पूल्स ऑफ द वर्ल्ड किंवा जगातील प्रमुख जनुक केंद्र, त्यावर प्रश्न विचारला जातो. जो प्रश्न विचारला जातो त्याचं स्वरूप अत्यंत स्टॅटिक आहे, त्याच्यामध्ये काही खूप जास्त डायनॅमिक गोष्टी तुम्हाला दिसणार नाही. काही थोडंफार फार डिटेल एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो, बट अदरवाइज मोस्टली जो कंटेंट आहे तो तशाच तसा तिथे एक्झाम हॉलमध्ये रिप्रोड्यूस करून येण्यावर हा प्रश्न आहे, ठीक आहे. प्रॉब्लेम कुठे होईल? प्रॉब्लेम रिव्हिजन मध्ये होईल. तर लक्षात ठेवायचं आहे बायोजिओग्राफी चे काही इम्पॉर्टंट पॉइंट आहे, मी याच्या आधी पण मला आठवतं सांगितलेलं, पण पुन्हा एकदा सांगतोय, बायोजिओग्राफी आणि एन्व्हायरमेंटल जिओग्राफी याचे चार मुद्दे लक्षात घ्या. चारच मुद्द्यांवर वारंवार तुम्हाला युपीएससी असेल किंवा कुठल्याही पेपरमध्ये प्रश्न दिसतील. सगळ्यात पहिला प्रश्न असेल वलासचे जे काही प्राणीमात्रांचे प्रदेश आहे, न्यू बिगिनचे वनस्पती प्रदेश. तिसरा मुद्दा या ठिकाणी वॅविलोवचे, निकोलस वॅविलोव म्हणून एक शास्त्रज्ञ होता, त्यांनी तयार केलेले जीन पूल्स. आणि चौथा मुद्दा मृदांचे झोनल आणि एझोनल टाईप. याच्या पलीकडे खूप कमी वेळ तुम्हाला प्रश्न जाताना दिसतो. हे फॅक्च्युअल मुद्दे आहे, खूप पाठ करायला लागेल तुम्हाला थोडंफार, आणि ते सगळेच्या सगळे लाईक थोडेच मुद्दे, असं काही खूप पूर्ण सिलेबस पाठ करायचं नाही बायोजिओग्राफी किंवा एन्व्हायरमेंटल जिओग्राफी. पण हे जे काही टॉपिक्स आहेत अर्ध्या अर्ध्या पेज मध्ये किंवा एक एक पेज मध्ये ते तुमचे समाविष्ट होतात, आणि ते खूप चांगल्याने पाठ करा. म्हणजे एक्झाम हॉलमध्ये टाइम वाचवायला जर कुठले टॉपिक महत्वाचे असतील तर हे टॉपिक असेल. एक्झाम इज अगेन ऑल अबाउट मॅनेजमेंट, राईट. त्या ठिकाणी तुम्हाला 3 तास दिलेले आहेत, 3 तासामध्ये पूर्ण पेपर कम्प्लीट होत नसतो, मग कुठेतरी वेळ वाचवायचा असतो आणि कुठेतरी एक्स्ट्रा वेळ वाचवलेला तो वापरायचा असतो. तर मग वेळ कुठे वाचवायचा? तर ज्या स्टॅटिक गोष्टी आहे पाठ करून पण लिहिता येऊ शकतात त्या ठिकाणी वेळ वाचवायचा. तर मी हे पाठ करून जाणार खूप चांगल्याने, आणि 5 मिनिट याला लागतात तर माझं उत्तर 3 मिनिटात संपलं पाहिजे, 2 मिनिट माझं स्पेअर मध्ये उरतात, क्लिअर. सो पहिला पार्ट आहे स्टॅटिक क्वेश्चनचा, प्रमुख जनुक केंद्र लघुटीप त्यावर लिहायची आहे. आणि दुसरा जो पार्ट आहे हा आहे जैव विविधता संवर्धना संदर्भात, ठीक आहे. काय विचारलेलं आहे की प्रमुख जनुक केंद्रावर लघुटीप लिहा आणि जैव विविधता संवर्धनाच्या संदर्भात यांचे महत्व विशद करा. तुम्हाला इम्पॉर्टन्स सांगायचं आहे, कशाचं इम्पॉर्टन्स सांगायचं आहे की हे जे काही प्रमुख जनुक केंद्र आहे हे जैवविविधतेच्या संवर्धनामध्ये कशा प्रकारे महत्वाचे आहे, क्लिअर. सो इंट्रोडक्शन मध्ये काय लिहू शकतो, 2 प्रकारे इंट्रोडक्शन करू शकतो. मी या ठिकाणी एक इंट्रोडक्शन लिहिलेलं पण जे बहुतांश कॅन्डिडेट इंट्रोडक्शन लिहितील की वॅविलोने हे जैवविविधते किंवा जनुक केंद्र जे आहेत प्रमुख जनुक केंद्र हे प्रस्तुत केलेत. आणि मग या प्रश्नाचं दुसरं जे इंट्रोडक्शन असेल ते कुठेतरी कंटेक्स्ट बेस्ड असेल, किंवा काहीतरी मी एक कंटेम्पररी इशू या ठिकाणी मांडतोय, एखादा फॅक्ट या ठिकाणी मांडतोय, कसा फॅक्ट मांडू शकतो तो एक लक्षात घ्या. दुसरा पार्ट बघा प्रश्नाचा, जैवविविधता संवर्धनाची चर्चा केली जाते आणि जैवविविधतेचा ऱ्हास मी या ठिकाणी सांगणार, ठीक आहे, की जागतिक स्तरावर कशा प्रकारे विविध वनस्पतीच्या प्रजाती असतील, विविध प्राण्यांच्या प्रजाती असतील, यांचा ऱ्हास होताना आपल्याला दिसतोय. आणि या ऱ्हासाच्या संदर्भात किंवा हा जो ऱ्हास आहे यावर एक उपाय म्हणून जनुक केंद्रांचा संवर्धन किंवा जनुक केंद्रांचं प्रोटेक्शन हा एक उपाय असू शकतो, जेणेकरून या ऱ्हासाची भरपाई होईल. अशा प्रकारचं सुद्धा मी एक इंट्रोडक्शन करू शकतो, म्हणजे मी कंटेक्स्ट दिला या ठिकाणी, क्लियर. सो म्हणून हे जनुक केंद्र महत्वाचे आहे. तर प्रमुख जनुक केंद्र काय आहे तर माझा कन्सिक्वेन्स बघा, पहिले मी ऱ्हास सांगितला, ऱ्हासावरनं महत्व या ठिकाणी पटवून दिलं की हा ऱ्हास होतोय म्हणून प्रमुख जनुक केंद्र जे आहे ते महत्वाचे आहे. आणि मग प्रमुख जनुक केंद्र कोणकोणते आहे ते सांगतोय, आणि मग संवर्धनामध्ये यांचं काय महत्व आहे ते स्पष्ट करतोय. पुढचा पार्ट इंट्रोडक्शन झाल्यानंतर प्रमुख जनुक केंद्र नेमके कोणते आहेत, तर या ठिकाणी जो स्टॅटिक कंटेंट आहे जशास तसा उचलून लिहायचा आहे.
टेबलच्या फॉर्मॅटमध्ये हा सगळा कंटेंट लिहिणं अपेक्षित आहे. काय काय टेबलमध्ये आलं पाहिजे, जीन पूल सेंटर कोणतं आहे, जनुक केंद्र कोणतं आहे, पहिला पॉइंट तो असेल कॉलममध्ये. त्यानंतर कोणकोणत्या प्रदेशांमध्ये हे जनुक केंद्र पसरलेले आहेत, दुसरा पार्ट तो असेल. आणि तिसरा पार्ट असेल की वनस्पती व प्राणी कोणकोणते आपल्याला या जनुक केंद्रांमध्ये आढळतात, आपल्याला तिसऱ्या पार्टमध्ये लिहायचं आहे. तर हे झालं तुमचं पहिल्या पार्टचं आन्सर. याच्यामध्ये मी जास्त डिटेल सांगत नाही. ऍडिशनली एकच गोष्ट तुम्हाला इथे दिल्यापैकी करायची आहे. मी नकाशा दाखवलेला नाहीये, एक सेपरेट नकाशा काढा, मॅप काढा आणि या मॅपवर जनुक केंद्र दाखवा. क्लिअर? तर अशा प्रकारे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पहिल्या पार्टचं उत्तर लिहू शकता. मग दुसरा पार्ट विचारलेला आहे की ही जी काही जनुक केंद्र आहे यांचं जैवविविधतेच्या संवर्धनातील महत्व काय. आता महत्वामध्ये पुन्हा आपण इंट्रोडक्शनच्या पॉइंटवर चाललोय. इंट्रोडक्शन मध्ये काय सांगितलं होतं की जैवविविधतेचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतोय. अनेक वनस्पतीच्या प्रजाती असतील किंवा अनेक प्राण्यांच्या प्रजाती असतील या नामशेष झालेल्या आहेत किंवा या लोप पावलेल्या आहेत, राईट. आणि या ज्या वनस्पतीच्या प्रजाती आहेत नामशेष झाल्या किंवा लोप पावल्या आहेत, मग त्यांच्या सारखे किंवा त्यांच्याशी मिळते जुळते जे प्राणी आणि वनस्पती आहे ते आपल्याला कुठे आढळतील, तर हे प्राणी आणि वनस्पती त्यांच्या मूळ निवासस्थानी आढळतील, राईट. त्यांचा जिथे उगम झाला होता, प्रत्येक प्राण्याचा किंवा प्रत्येक वनस्पतीचा पृथ्वीवर कोणत्या तरी एका मर्यादित भौगोलिक क्षेत्रामध्ये उदय झालेला आहे, राईट. आणि ते जे काही विशिष्ट प्रदेश आहे यावरून आपण ते प्रमुख जनुक केंद्र ठरवले होते. आणि म्हणून मग जेव्हा आपण हे बघतोय की मोठ्या प्रमाणात वनस्पती व प्राण्यांचा ऱ्हास होतोय, तर या संदर्भात आपल्यासाठी हे जनुक केंद्र अत्यंत महत्वाचे. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलंय की आपल्याला या जनुक केंद्रांमध्ये काय मिळते, अनुवांशिक विविधता मिळते. आणि या अनुवांशिक विविधतेच्या मदतीने आपण ऱ्हास झालेल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातीसारख्या इतर प्राणी आणि वनस्पतीच्या प्रजाती शोधू शकतो, जेणेकरून त्यांचं रिइंट्रोडक्शन केलं जाऊ शकतं. कारण की कोणत्याही परिसंस्थेमध्ये प्रत्येक प्राणी प्रत्येक वनस्पती अत्यंत महत्वाचे असतात. आणि जर हे प्राणी आणि वनस्पती यांचा हे नामशेष झाले तर याचा परिणाम ती परिसंस्था कोलमडण्यावर सुद्धा होऊ शकतो. आणि ज्या ज्या ठिकाणी असं काही होऊ शकतं तिथे आपण हे जीन पूल्स वापरतो. एक बेस्ट एक्झाम्पल देतो, जर तुम्ही चित्ता सारखा प्राणी बघताय, चित्त्याचा जीन पूल तुम्हाला कुठे दिसतोय, आफ्रिकेमध्ये. भारतातला चित्ता नामशेष झाला, भारतातल्या गवताळ प्रदेशाच्या परिसंस्थांवर त्याचा कुठेतरी तुम्हाला इम्पॅक्ट होताना दिसतोय. आणि मग हे जीन पूल आपल्या कामी आले, कारण की चित्ता नामशेष झाला होता, गवताळ परिसंस्था नष्ट झाल्या होत्या पूर्णपणे किंवा खूप मोठ्या प्रमाणात तिथे प्रॉब्लेम्स आहेत गवताळ परिसंस्थांमध्ये. आणि मग जोपर्यंत ही कीस्टोन स्पीशी या ठिकाणी रिइंट्रोड्यूस होत नाही, पुन्हा ती प्रजाती आणली जात नाही, तोपर्यंत या परिसंस्थांचं पुनरुज्जीवन होणार नाही. आता परिसंस्थांचं महत्व काय हे आपण एन्व्हायरमेंटमध्ये शिकतो की परिसंस्था माणसाला खूप साऱ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. आपल्याला फ्युएल मिळतं, फूड मिळतं, ठीक आहे, आसरा मिळतो. खूप महत्वाच्या असतील आपल्या अस्तित्वासाठी या परिसंस्था. आणि या परिसंस्थांचा ऱ्हास रोखण्यासाठी हे जीन पूल तुम्हाला एक ओरिजिनल ब्रीड किंवा त्या ब्रीड सारखी त्या प्रजातीसारखी कुठली तरी एक वनस्पती किंवा प्राणी प्रोव्हाइड करू शकतं. क्लिअर? तर ही जी अनुवांशिक विविधता तुम्हाला तिथे आढळते त्याचा तुम्हाला कुठेतरी मदत या ठिकाणी होऊ शकते. तुम्हाला कोणत्याही वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये अडॅप्टिव्ह ट्रेट्स कोणते आहे, अनुकूलन गुण विशेष, प्रत्येक प्राणी किंवा प्रत्येक प्रजाती अडॅप्ट करत जातो, ठीक आहे. आणि ते अडॅप्टेशन काही पर्टिक्युलर जीन्स मध्ये होत जातं. पूर्णच्या पूर्ण सेट ऑफ जीन्स मध्ये अडॅप्टेशनची कॅपॅसिटी नसते, पण या जीन पूल मध्ये गेल्यानंतर मला ओरिजिनल किंवा नेटिव्ह वनस्पती आणि प्रजाती दिसेल, त्यांचा मी अभ्यास करणार आणि त्यांच्यामध्ये समजून घेणार की अडॅप्टिव्ह जीन ट्रेट्स कोणते आहे. इथून पुढे पृथ्वीवर जे काही पर्यावरणीय बदल होत आहेत ते पर्यावरणीय बदल समजून घेण्यासाठी किंवा पर्यावरणीय बदलांना समोर जाण्यासाठी मला कोणत्याही प्राणी किंवा कोणत्याही वनस्पतीमध्ये कोणते गुणविशेष आहे, अनुकूलनाचे गुणविशेष आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. क्लिअर? त्यानंतर प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी सुद्धा हे जीन पूल सेंटर्स अत्यंत महत्वाचे आहे. की तुम्हाला माहिती आहे की एक पर्टिक्युलर जीन असलेली किंवा एक पर्टिक्युलर किंवा विशिष्ट प्रकारची प्रजाती एका विशिष्ट मर्यादित भौगोलिक क्षेत्रामध्ये आढळते आणि त्याचा जर बचाव करायचा असेल, त्याचं जर संरक्षण करायचं असेल, तर तुम्ही त्या भौगोलिक क्षेत्राचं संरक्षण करू शकता. आणि त्यातनं हे जीन पूल सेंटर जे आहे बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्व करण्यामध्ये आपल्याला मदत करतात. रिसर्च जर काही करायचं असेल त्यासाठी हे अत्यंत महत्वाचे आहे. आणि परिसंस्थेचे संवर्धन, ऑलरेडी मी तुम्हाला चित्त्याच्या एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं आहे की कशा प्रकारे
हे जिन पूल सेंटर्स तुम्हाला ओरिजिनल किंवा नेटिव्ह ब्रीड प्रोव्हाइड करून किंवा प्रजाती प्रोव्हाइड करून तुमच्या परिसंस्थांना पुनरुज्जीवित करू शकतात किंवा परिसंस्थांच्या संवर्धनामध्ये मदत करू शकतात. क्लिअर? तर अशा प्रकारे हे जैविकता संवर्धनातील महत्व तुम्ही या ठिकाणी विशद करा. ठीक आहे, पुढे मग एक्झाम्पल द्या किंवा केस स्टडी द्या की कशा प्रकारे या ज्या जीन पूल्स आहे, जीन पूल सेंटर आहे, आपल्याला मदतीला धावून आलेले आहेत वेळोवेळी. चिताचं मी एक एक्झाम्पल दिलं. याच्यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग पॉईंट सांगितला जातो की इथनं पुढे हेल्थ आणि न्यूट्रिशन जे काही आपण एन्शुअर करतोय, बाय अँड लार्ज जागतिक स्तरावर फक्त 20 असे वनस्पती आहेत ज्या 20 वनस्पतींच्या भरोशावर मोस्ट ऑफ अवर न्यूट्रिशन डिपेंड्स, सर्वाधिक न्यूट्रिशन किंवा पोषण जे येते त्या 20 मधनच येते, आपल्या खाद्यान्न त्या 20 प्रजातींमधनच येते. आणि जर तुम्हाला ही नेटिव्ह जीन माहिती असेल, जसं भात, भात कुठनं आलाय ते आपल्याला माहिती आहे, आणि मग मी ज्या प्रदेशामध्ये भात अस्तित्वात आला किंवा सगळ्यात पहिले डोमेस्टिकेट झालं त्या प्रदेशामध्ये जाईल, भातासारख्या आणखी कोणकोणत्या व्हरायटीज आहेत ते त्या ठिकाणी शोधणार, आणि मग त्यातनं मला हे माहिती होऊ शकतं की ठीक आहे भाताच्या वाणाला किंवा भाताच्या प्रजातीला जर क्लायमेट चेंज कारण, हवामान बदला कारण काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले तर मला एक्झॅक्टली कुठे तशाच प्रकारच्या जीन्स शोधायचे आहे किंवा तशाच प्रकारचे अडॅप्टिव्ह ट्रेट्स किंवा जे काही अनुकूलन गुणविशेष आहेत ते मला शोधायचे आहे. तिथनं मग मी ते वाण घेऊन येणार आणि त्याचं कॉन्झर्वेशन करणार, जेणेकरून फ्युचर प्रूफिंग होते आपल्या फूड सिक्युरिटीची. तर अशा अनेक अप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी दिसतील. तर एक्झाम्पल अप्लिकेशन अशा प्रकारे मी इथे मांडणार आणि यांनी माझं उत्तर जे आहे ते कम्प्लीट होणार आहे. ठीक आहे, सो हा एक पार्ट लक्षात घ्या, समजण्यासाठी थोडासा डिफिकल्ट आहे पण हा अत्यंत महत्वाचा आहे. खूप सुंदर उत्तर तुम्ही या पर्टिक्युलर पॉईंट मध्ये लिहू शकता. कन्क्लुजन जर सांगायचं असेल तर संवर्धनावर मी भर देऊ शकतो किंवा रिसर्चची चर्चा करू शकतो किंवा जैवविविधतेतले मानवी जीवन संबंध या ठिकाणी मी स्पष्ट करू शकतो. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने थोडस या ठिकाणी निवडा, पण एक चांगलं पॉझिटिव्ह कन्क्लुजन तुम्ही या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. तर हा होता आजचा प्रश्न, भेटूया पुढच्या प्रश्नामध्ये. थँक्यू एव्हरीवन.